करळगाव घाटात दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान क्रुझर आणि दुचाकीची भीषण धडक झाल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. प्राप्त माहितीनुसार यवतमाळकडे जात असताना क्रुझर क्रमांक MH 29 R 63 66 विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी क्रमांक MH 27 BU 61 12 याची समोरासमोर भीषण धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार हा दुचाकीसह क्रुझरच्या खाली अडकला व त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.